ज्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, या पत्रकार परिषदेसाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे या कृती समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, कृती समितीचे आमचे सदस्य सन्माननीय आमदार महेश बालदीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सरचिटणीस भूषण पाटीलजी, खजिनदार जे डी तांडेलजी, या ठिकाणी उपस्थित सहसचिव दीपक म्हात्रेजी, मंचावर उपस्थित असणारे कृती समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आपण सर्व विविध वाहिन्या वृत्तपत्र यांचे संपादक, सर्व प्रतिनिधी, उपस्थित वार्ताहर, सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी या पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना या 9 ऑगस्टला जो ऑगस्ट क्रांती दिन आपण सर्व साजरा करतो, या ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी कृती समितीच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाच्या विषयी आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना धन्यवाद देखील देतो की जून महिन्यामध्ये 10 जून रोजी कॉम्रेड गल पाटील यांचा जयंतीचा दिवस आणि त्याचबरोबरीनं 24 जून दिभा पाटील साहेब यांचा स्मृतिदिन, या दोनही दिवशी कृती समितीच्या माध्यमातून जी आंदोलनं पुकारण्यात आलेली होती त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं रायगड जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यातले, मुंबई पालघर इथले विविध भूमिपुत्र समाज बांधव सहभागी तर झाले, पण त्या दोनही आंदोलनाला आपण मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी दिली. खुर्च्यांचा आवाज होणार नाही अशा हलवा, तर जी प्रसिद्धी दिली ती प्रसिद्धी ही निश्चितपणानं या आंदोलनाला बळ देणारी होती आणि म्हणून त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो. या आंदोलनाच्यामुळे ठाणे रायगड जिल्ह्यामधला, मुंबईमधला भूमिपुत्र, पालघरमधला भूमिपुत्र हा विशेषतः आत्मविश्वासानं आता या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं मन हे ओसंडून वाहत आहे आणि या भूमिपुत्राला आता आम्ही जी मागणी करायला सुरुवात केली ती म्हणजे लोकनेते दिभा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबईमध्ये, नवी मुंबई म्हणजे सिडकोच्या नवी मुंबई म्हणूया, पनवेल तालुक्यात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे ही मागणी आहे. या मागणीला एक प्रचंड अशा पद्धतीचं आत्मविश्वासाचं बळ हे एका अर्थानं या 2 आंदोलनाच्यामुळे लाभलेलं आहे आणि म्हणून 24 जूनला ज्यावेळेला सिडको भवनाला घेराव घालण्याचं ठरवलं, परिस्थिती अशी की प्रशासनानं परवानगी नाकारली आहे, पोलीस म्हणत होते आंदोलनच होऊ देणार नाही, अशा वेळेला पोलिसांना आम्ही म्हणजे कृती समितीचे आज या ठिकाणी व्यासपीठावरती रामशेठ ठाकूर साहेब हजर आहेत, पण अध्यक्ष दशरथ पाटीलजी हे आता या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी व्यक्तिगत या ठिकाणी आजारपणामुळं इथं येऊ शकलेले नाही आहेत, तर त्यामुळे ते किंवा जगन्नाथ पाटील साहेब हे सुद्धा त्याच या कारणामुळं आज इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत, तर ही मंडळी अतिशय आग्रहीपणानं पोलिसांच्या पुढं ज्या ज्या बैठकींना गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काही करा आम्ही आंदोलन करणार आहोत, तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची आहे ती ॲक्शन घ्या, आम्ही आंदोलन करणार आहोत, पण पोलीस परवानगी नाकारत राहिले. कपिल पाटील साहेब जे आज समाजाच्या माध्यमातून एक आनंदाची गोष्ट आहे की ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं
आणि ते कपिल पाटील साहेब यांना मिळालं. कपिल पाटील साहेब कृती समितीच्या वतीनं ठाण्याच्या कमिशनरना भेटायला गेलेले होते. त्यांनी सांगितलं होतं 10 जूनच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये की ठीक आहे आंदोलन करा पण शांततेच्या मार्गानं करा. पण 24 जूनच्या आंदोलनाला सगळ्यांनीच परवानगी नाकारलेली होती. पण तरीसुद्धा कृती समितीचा निर्धार होता की आम्हाला आंदोलन करायचं आहे आणि म्हणून ऐन वेळेला सिडको भवनाला घेराव म्हटलं. आम्हाला ज्या ठिकाणी पोलीस जिथपर्यंत अडवतील तिथपर्यंत जाऊ, सिडको भवनाच्या जवळचा रस्ता तर बंद केलेला होता. पलीकडच्या नवी मुंबई महापालिकेच्या भवनाच्या बाजूंच्या दिशेनं आम्ही जायचं ठरवलं, तिथंही अडवलं आणि शेवटी नवी मुंबई महापालिकेच्या समोर ते आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळी अध्यक्षांनी जाहीर केलं, रामशेठ ठाकूर साहेबांनी जाहीर केलं की आता 15 ऑगस्टपर्यंतची मुदत आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत. कारण 24 जूनचं आंदोलन नको म्हणत असताना सगळ्यात पहिलं प्रमुख कारण होतं कोविड आहे. कोविडचा प्रचंड असा प्रकोप चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका. आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही तिथे आंदोलन नाही करणार कारण तुम्हाला तोडफोडीची भीती आहे, पण कोविडचं कारण सांगून तुम्ही आंदोलनच करू नका असं सांगणार असाल तर आम्हाला तसं जमणार नाही, आम्ही आंदोलन तर करणार. पण 24 जूनचं आंदोलन केल्यावर आम्ही सांगितलं कोविडच्या या स्थितीमध्ये दिभा पाटील साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आम्ही आंदोलन तर करू, पण ते आंदोलन करत असताना आम्हाला काही वेळ शासनाला द्यायचा की ठीक आहे कोविडची स्थिती ओसरेल मग कदाचित शासन निर्णय घेईल. आणि म्हणून 15 ऑगस्टची मुदत आम्ही देतो की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही शासनाला मुदत देऊ की 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या. जो विमानतळ आहे विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव द्या, आम्ही मागणी करतोय, ती मागणी पूर्ण करा, प्रश्न मिटला. पण 15 ऑगस्टपर्यंत जर निर्णय घेतला नाही, सिडकोच्या बोर्डानं जो ठराव घेतला तो ठराव तुम्ही बदलला नाही, तर आम्हाला या ठिकाणी 15 तारखेच्या नंतर विमानतळाच्या क्षेत्रातली जी म्हणून सिडकोची कामं आहेत ती सर्व कामं आम्हाला बंद करावी लागतील. आणि म्हणून हे करत असताना आम्हाला शासनाला मुदत द्यायची. ही मुदत चांगली भरभक्क म्हणजे 1.5 महिन्याची जवळपास दिली. पण ही मुदत देऊन देखील शासनाकडून आम्हाला उलट काही या ठिकाणी निरोप आला आहे का, असा निरोप आम्हाला शासनाकडून आलेला नाही. आणि त्यामुळे आम्ही आता पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या नंतर 16 ऑगस्टपासून विमानतळाच्या अनुषंगिक कामं बंद करण्याच्या बाबतीतला निर्णय घेतला. आता त्याचा कृती कार्यक्रम आम्ही अद्याप जाहीर करायला मागत नाही, तो आम्ही जाहीर करणार आहोत. तो करणार आहोत 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला आता या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे की 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिन, ज्या दिवशी आपण पाहिलं की 9 ऑगस्टला आपण देशभरामध्ये 1942 साली महात्मा गांधींनी हाक दिली, ब्रिटिश चले जाओ अंग्रेज चले जाओ, आणि त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामाला अशी काही सुरुवात झाली की 47 साली ते आपल्या पदरात ब्रिटिशांना त्यांची इच्छा असो नसो ते टाकावंच लागलं. त्या कार्यक्रमाची प्रमुख सुरुवात ही 9 ऑगस्टला झालेली होती. त्या 9 ऑगस्टला जे सांगावं लागलं त्याचं कारण ब्रिटिशांची दडपशाही होती. आज जे विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भानं जे आंदोलन कृती समितीच्या वतीनं छेडण्यात आलं आहे, तर मला असं वाटतं की व्यासपीठावर बसलेले आमचे सहकारी असतील किंवा आज इथे उपस्थित राहू शकलेले नसलेले आमचे काही सहकारी असतील, या प्रत्येकाच्या पाठीमागं सरकारनं माहितीचे अधिकार किंवा जे जे म्हणून काही शक्य आहे ही सगळी शस्त्र वापरून काही ना काहीतरी त्रास देण्याचा सुरुवात केलेली आहे. अगदी सोमवारी तुम्ही आपण पाहिलं असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये आधी शुक्रवार शनिवारी आणि त्यानंतर सोमवारी तिथे प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावरती कारवाई करण्याचं धोरण हे शासनानं राबवलं. आणि मग सोमवारी त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब गेले, कृती समितीचे अध्यक्ष होते जगन्नाथ पाटील साहेब माजी मंत्री, ते त्या ठिकाणी गेले, आयुक्तांना भेटले, महापौरांना भेटले आणि तिथल्या लोकांनी लक्षात आणून दिलं प्रकल्पग्रस्तांनी की अनधिकृत बांधकामं असं ज्याला महापालिका म्हणते, म्हणजे पूर्वी बांधलेलं घर त्या घरावरती वाढवलेलं बांधकाम, हे वाढवलेलं बांधकाम
हे अनधिकृत असं पालिका म्हणते, कारण परवानगी न घेता बांधलं. आता अशी बांधकामं ही फक्त प्रकल्पग्रस्तांची आहेत असं नाही, ती सरसकट सगळ्यांचीच आहेत. पण तोडण्याची कारवाई कुठं चालू आहे? प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहेत त्यांच्याच बाबतीमध्ये ही कारवाई सुरू झाली. म्हणजे सिलेक्टिव कारवाई, निवडक अशा पद्धतीनं या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा झालेला हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मग हे जे दडपशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे दडपशाहीचं वातावरण आम्ही 15 ऑगस्टपर्यंत मुदत देतो सरकारनं फेरविचार करावा म्हणून. आणि सरकार काय करत आहे तर ओवळा या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावरती कुठं कारवाई करण्याचा प्रयत्न असेल, कुठेतरी काळुंद्रा या ठिकाणी सिलेक्टेड कारवाई करण्याचा प्रयत्न असेल, या सगळ्याचं निदर्शक आहे की तुम्ही सरकारचं ऐकत नाही ना. मग आता आम्ही काय करतो बघा. आणि 9 ऑगस्टचा कार्यक्रम आम्ही का निवडला, तर 9 ऑगस्टचा कार्यक्रम निवडला आहे हे दडपशाही करणारी मंडळी आहेत, या दडपशाहांना कुठंतरी आम्हाला त्यांनासुद्धा टणकावून सांगायचं आहे की आम्ही आमच्या शांततेच्या मार्गानं करायला तयार होतो 16 तारखेपासून विमानतळाच्या क्षेत्रातलं, पण तुम्ही नसाल आमचं ऐकत तर आम्ही आता गावोगाव दिवा पाटील साहेबांचा जो या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठण्याचा बाणा होता, त्या दिवा पाटील साहेबांच्या विचाराची मशाल दिवा पाटील साहेबांचं गाव जासई, त्या जासई गावापासून ते ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी आमचे भूमिपुत्र आहेत, मग तो मुंबई असेल, पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यांमधल्या सर्व विविध पद्धतीच्या गावांमध्ये या ठिकाणी जिथं जिथं प्रकल्पग्रस्तांनी पुढाकार घेतला आहे त्या सर्व गावांमध्ये मशाल मोर्चा हा 9 तारखेला निघालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. सकाळचा 9 तारखेचा प्रमुख कार्यक्रम जासई या ठिकाणी आहे, तिथे क्रांतीस्तंभ आहे, त्या क्रांतीस्तंभाला हुतात्मा स्तंभाला अभिवादन, सर्व दिवा पाटील साहेब आणि जे जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि अन्य सर्व महापुरुष आहेत यांच्या पुतळ्यांना अभिवादन, आणि त्यानंतर त्याच ठिकाणी एक मशाल प्रज्वलित करण्यात येईल आणि त्या मशालीमधून ठाणे, रायगड, मुंबई, पालघर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये ही मशाल ही वेगवेगळ्या पंचायत समिती विभागांमध्ये वेगवेगळ्या महापालिका क्षेत्रांमध्ये तिथं घेऊन गेली जाणार आहे. आणि मग तिथे असलेल्या या ठिकाणी जी आदर्श अशी ठिकाणं आहेत, हुतात्मा अशी झालेली स्मारकं आहेत किंवा त्याचबरोबरीनं महापुरुषांचे ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या तिथून त्या सर्व वेगवेगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीची ही मशाल मोर्चा किंवा मशाल फेरी ही काढलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त हा आपापल्या ठिकाणी एकवटलेला हा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. 2 पद्धतीचं कार्यक्रमाचं स्वरूप आहे, सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे 11 असं सांगितलं ना तर मग लोक 12 येतील, 10 म्हणायचं आहे मी, माफ करा, कॅमेऱ्यासमोरच हे सगळं आम्ही म्हणतो आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जासई आणि संध्याकाळी 6 वाजता आपापल्या गावांमध्ये असं या आपल्या फेरीचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे सकाळी आपल्या सर्वांना जासई या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आहे की कृती समितीच्या वतीनं तिथं मशाल प्रज्वलित केली जाईल आणि तिथून वेगवेगळे कार्यकर्ते जे आमचे वेगवेगळ्या प्रभागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून येतील त्यांना त्यांच्या गावांमध्ये नेण्यासाठी असं मशाल फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे. दिवा पाटील साहेब, तुमचं एक मोठं योगदान आहे की दिवा पाटील साहेब यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत जो संघर्ष केला, वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये केला, तो संघर्ष या दोनही आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यामध्ये तुमच्या सगळ्यांनी एक खूप मोठी मदत आम्हाला केली. त्या दिवा पाटील साहेबांच्या विषयी ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कलावंतांना वाटत असणारं आकर्षण, यामुळे त्यांनी वेगवेगळी गाणी त्यांच्या या आंदोलनाच्या विषयीसुद्धा आणि त्यांच्या जीवनाविषयी ती त्यांनी तयार केली. 24 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ती पाहायला मिळालेली आहे. 24 तारखेच्या आंदोलनामध्ये काही झलक आपल्याला पाहायला मिळाली असली
तरी असे कलावंत वेगवेगळ्या पद्धतीची गाणी तयार करतायत. ती गाणी सुद्धा आपल्याला नव्यानं आता या मशाल मोर्चाच्या दिवशी म्हणजे आपल्याला 9 ऑगस्ट रोजी ती आपल्याला पाहायला ऐकायला मिळतील जसं इथे झालेल्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि याचबरोबरीनं तिथे वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या महापालिका क्षेत्रातून जे पदाधिकारी कार्यकर्ते तिथल्या तिथल्या क्षेत्रातले येतील त्यांना ती मशाल प्रज्वलित त्यांची मशाल प्रज्वलित करून ते आपापल्या गावापर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता आपापल्या क्षेत्रामधल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रातल्या महापुरुषांच्या पुतळ्यापासून आपल्या गावामध्ये किंवा आपल्या भागामध्ये हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या अनुषंगानं आमच्या याच्या आधी कृती समितीच्या आयोजनाच्या बैठका झाल्या आहेत. आता याच्या पुढे काल कल्याण डोंबिवली इथल्या 27 गावांमध्ये त्यांची आयोजनाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यांनी त्या भागामध्ये सर्वत्र काढवण्याचं या मशाल मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. नव्या मुंबईकरांनी भिवंडीला इथे देखील काल बैठक पार पडली. त्यांनी सुद्धा त्यांच्या आयोजनाची बैठक पूर्ण केलेली आहे. पनवेलमधली अशी आयोजनाची बैठक ही परवाच्या दिवशी पार पडली आणि पनवेल तालुक्यामध्ये साधारणपणानं महापालिका क्षेत्रातल्या 20 वॉर्डामध्ये आणि पनवेल तालुक्यामध्ये 16 विभाग आहेत आणि त्याच्यामध्येच विमानतळ बाधित गावं येतात. या विमानतळ बाधित असलेल्या अशा सर्व 27 गावांमध्ये आणि त्याचबरोबरीनं अन्य सर्व या ठिकाणी सिडको प्रकल्पग्रस्त गावं असतील अशा पनवेल तालुक्यामध्ये प्रामुख्यानं 100 ठिकाणी अशी मशाल फेरी काढली जाईल. उरण तालुक्यामध्ये JNPT प्रकल्पबाधित अशी 18 गावं आणि अन्य सर्व सिडको बाधित JNPT प्रकल्पबाधित अशी गावं असतील. भूषण पाटीलजी आपल्या काही एक संस्थेच्या माध्यमातून अशी बैठक घेतली आहे तर मला असं वाटतं की उरण तालुक्यामध्ये सुद्धा किमान 50 ठिकाणी अशा पद्धतीची मशाल फेरी निघेल. नवी मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की किमान 100 ठिकाणी आमची मशाल फेरी काढण्याची तयारी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई असेल पनवेल तालुका आहे उरण तालुका आहे मुंबई आहे आमचे धीरज कालेकर मुंबईतून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी काल आमची कृती समितीची बैठक झाली. पालघरपासून वेगवेगळ्या ठिकाणचे भिवंडीपासून सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. सर्वत्र पुन्हा एकदा ही मशाल फेरी ही मोठ्या संख्येने निघणार आहे. निश्चितपणानं या मशाल फेरीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्ताच्या धमन्यांमध्ये वाहणारं भूमिपुत्राच्या धमन्यांमध्ये वाहणारं हे रक्त आहे ते प्रवाही आहे आणि सरकारनं आमचं आंदोलन दडपण्याचं सरकारनं भूमिपुत्राचा आवाज दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही उफाळून उचलून त्या दडपशाहीचा प्रतिरोध करणार हे आम्हाला 9 तारखेला पुन्हा एकदा सरकारला दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आजच्या या मशाल मोर्चाचं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी हे जे कार्यक्रम आहे याच्या संदर्भातली माहिती ही प्रेस नोट आपल्याला दिली जाते आहे. आपल्याला या संदर्भामध्ये जर काही प्रश्न विचारायचे असले तर ते आपण विचारावेत अशी विनंती. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVWR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.